खास गणपती प्रसादासाठी व माहेरवाशिनींच्या शिदोरीसाठी लागणारे कानकेकर होममेड पदार्थ, हॉटेल स्वरूप अँड कोल्ड्रिंक हाऊस राशुडे बुद्रुक, तालुका राधानगरी। आमच्याकडे मोदक, खाजा, बालुशाही, लाडू, म्हैसूर पाक योग्य दरात मिळतील। संपर्क सुधाकर कानकेकर तात्या 8600 90 56 34। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। भारतीय जनता पक्षाचे पक्ष हा प्रामुख्याने शेतकरी विरोधी पक्ष आहे, शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारा पक्ष आहे। म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक भाजपमुक्त कोल्हापूर जिल्हा केला आणि महाविकास आघाडी सत्तेवर बसवली। त्यामुळे महाविकास आघाडीनं असं केंद्राला सुचवलं की हे टास्क फोर्सचं म्हणणं आहे ते बाजूला ठेवा आणि ऊस तुटल्यानंतर 1 महिन्याच्या आत, म्हणजे 14 दिवसाचं केला, 1 महिना, 1 महिन्यामध्ये द्यावं 60%, सीझन संपण्यापूर्वी द्यावं, सीझन संपताना द्यावं 20%, आणि पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी द्यावं 20%। म्हणजे टास्क फोर्सच्या पुढेही गेलं, म्हणजे ज्यांना शेतातलं काहीतरी कळतं आहे ते आधी जे शेतकऱ्याच्या विरोधातले आहेत म्हणून आम्ही निवडून आणलं, ते आमच्याही पुढे गेले। आणि हा अशा पद्धतीचा केंद्र सरकारला शिफारस करत असताना या राज्यातल्या शेतकऱ्यांनी, कारण ऊस पट्ट्यातच प्रामुख्यानं सत्तांतर घडवून आणलेलं आहे, एक प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा त्यांनी सत्तांतर घडवल्याचा सूडच या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी घेतला आहे असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही। आणि याच्या विरोधातली टोकाची लढाई तर आम्ही करणार आहोतच। आणि त्याचं सुरुवात म्हणजे मी का नरसिंहवाडीच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं, ठीक आहे तुम्ही तुमचं म्हणणं पाठवलं राज्य सरकारचं, राज्य सरकारचं हे म्हणणं महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मान्य नाही। महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ह्यासाठी आम्ही एक मोबाईल नंबर केलेला आहे आणि ज्या ज्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीप्रमाणे विनाकपात 1 रकमी FRP पाहिजे आहे त्यांना 1 मिस कॉल द्यायचा आहे। आणि 1 मिस कॉल दिला तर याचा अर्थ त्याला 1 रकमी FRP पाहिजे। आम्ही 12 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आलेले जे मिस कॉल आहेत ते खरं या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते नेऊन केंद्राला देणार आहात। आणि या उपर जर का तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर मग आम्हाला बघायचं आहे की शेवटी ही दुरुस्तीसुद्धा पार्लमेंट समोर घेऊन जावी लागेल आणि मग पार्लमेंटमध्ये महाराष्ट्रातनं जे 48 खासदार निवडून गेलेले आहेत ते या दुरुस्तीच्या वेळी दुरुस्तीचं समर्थन करतात की दुरुस्तीला विरोध करतात हेही आम्हाला बघायचं आहे। कारण ऊस उत्पादक शेतकरी हा राजकीयदृष्ट्या जागृत आहे हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं एवढाच आम्हाला या निमित्तानं इशारा दे।